नमस्कार, मी आशा, आपण पाहता डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. गेली 15 वर्ष आपण राजकारणापासून दूर होतो, समाजकारणापासून नव्हे, परंतु आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून या समाजकारणाचा वेग अधिकच वाढणार असल्याचे मत माजी नगरसेवक फैजल जलाल यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कल्याण डोंबिवलीतील विविध पक्षांच्या पदाधिकारी नगरसेवक यांनी प्रवेश केला. MIM पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अयाज मोलवी, माजी नगरसेवक कुणाल पाटील, माजी नगरसेविका तजिला मोलवी, उर्मिला गोसावी, सुनीता खंडागळे, माजी नगरसेवक फैजल जलाल यांच्यासारख्या शहरातील नावाजलेल्या राजकीय व्यक्तीसह अनेक विविध पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते अशा शेकडो लोकांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कार्याध्यक्ष बंडाळशेठ पाटील, निरीक्षक प्रमोद हिंदूराव, प्रवक्ते महेश तपासे, सरचिटणीस शरद महाजन, सुरैया पाटील, रेखा सोनावणे, रामदास वळसे पाटील, सुजित रोकडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे राष्ट्रवादी जाहीर प्रवेश केला. माजी नगरसेवक फैजल जलाल यांना या प्रकरणी पत्रकारांनी विचारले असता समाजकार्य करण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण पुन्हा सज्ज झाल्याचे ते म्हणाले. यापुढेही पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्य करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. गेली 15 वर्ष न झालेली अनेक कामे मार्गी लावणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. मी जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा आम्ही कामे केली, नंतर दुसरे नगरसेवक आल्यापासून कोणतीही कामे आमच्या प्रभागात झाली नाही. जर पक्षाने जबाबदारी दिली तर पूर्णपणे प्रभागाचा काया पलट करणार आहे. मी राजकारणापासून लांब होतो पण माझे समाजकारण सतत प्रभागामध्ये चालू होते. कोरोना काळात सुद्धा आम्ही खूप कामे केली. मी आणि माझ्या लोकांनी खूप मेहनत घेतली आहे. नागरिकांचा प्रतिसाद, त्यांचे आशीर्वाद नक्कीच मला महापालिका निवडणुकांमध्ये मिळणार. विशेष म्हणजे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील व आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उतरले आहोत. जी कामे आजपर्यंत होऊ शकले नाहीत ती कामे मी पूर्ण करून देईन. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी आभारी आहे व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे यावेळी म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. मगर समाज सेवा से दूर नहीं रहूंगा और इंशाल्लाह आगे भी समाज सेवा करते रहूंगा. और ये जो हम लोग ने आज फैसला लिया है कुणाल पाटिल और हमने सबने मिल के कि हमको राष्ट्रवादी ज्वाइन करना है और कुछ करके समाज में दिखाना है. अभी आगे का कार्यक्रम ऐसा है कि अभी हमको इंशाल्लाह इसके अंदर बहुत कुछ काम करना है इलेक्शन के अंदर, और हमको जीत कर भी आना है और लोगों के लिए बहुत कुछ करने का हमने सोचा है, जो कि 15 साल में जो काम नहीं हुए और वो आज हम ऐसा सोचे कि वो काम को आगे हम बढ़ाएं. राष्ट्रवादी कांग्रेस इसके लिए ज्वाइन किया हमने क्योंकि उसमें सुनवाई होती है और दूसरे कोई इसके अंदर जल्दी कोई किसी का सुनता नहीं है. मगर उसके अंदर पहले भी मैं 2005 के अंदर राष्ट्रवादी को मैंने समर्थन किया था और अभी भी हमारा वही इरादा है कि आज हमने प्रवेश किया इसके अंदर और इंशाल्लाह आगे भी हम लोग इसके साथ जुड़े रहेंगे. ऐसा है कि हमको पहले मौका नहीं मिला क्योंकि हमारे इधर जो लेडीज वार्ड और ये सब हुए थे करके हम थोड़े से पीछे रहे. 15 साल तक हमने थोड़ा सा ये हुआ, लंबे रहे और अभी हम चाहते हैं कि अभी हम लोग बहुत नज़दीक रह के काम करें, लोगों की सेवा करें. लोगों की सेवा करें, बस सेवा ही करना है हमें. विकास के जितने भी काम हम लोगों ने जो फाइल हमारी जितनी भी फाइल है हमारी सैंक्शन हुई और वो काम नहीं हुए, मगर अब इस माध्यम से हम वहाँ जाके ये सब जितनी भी फाइल है उसको ओपन करेंगे और वो काम को आगे बढ़ाएंगे इंशाल्लाह. या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता, 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद. We'll be right back.